हे असे म्हणा जसे की तुम्ही याचा अर्थ लावून म्हणतात. 25 जानेवारी 2023 विश्वासाची घोषणा. मी घोषित करतो की मी जगतो, मी भरभराटीत राहतो. माझ्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक अडचणीनंतरही मी समृद्ध होतो. मला माहीत आहे की प्रत्येक धक्का हा पुनरागमनासाठी सेटअप असतो. मी स्तब्ध होत नाही किंवा माझी स्वप्ने सोडत नाही किंवा मी जिथे आहे तिथे स्थायिक होत नाही. माझा देव परमेश्वर याची कृपा माझ्यावर आहे आणि त्याने माझ्या हातांचे कार्य सिद्ध केले आहे. मला माहीत आहे की देवाच्या कृपेचा स्पर्श त्याच्या गौरवासाठी आणि माझ्या चांगल्यासाठी सर्व काही बदलतो. ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्याविषयी संकल्पना. अंतकाळाचे जीवन माझ्यामध्ये कार्यरत आहे, म्हणून माझे शरीर जिवंत आणि सक्रिय आहे. माझी रोगप्रतिकारिका शक्ती उत्तम प्रकारे कार्य करते. मी अधिराज्य आणि अधिकाराच्या ठिकाणी आहे, जिथे मी आजार, रोग आणि अशक्तपणावर विजयीपणे राज्य करतो. प्रभूची स्तुती हो, आमेन. मला येशूच्या नावाने जे पाहिजे ते मला मिळेल. मी मजबूत आहे, मी निरोगी आहे, मी धन्य आहे, मी श्रीमंत आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी अभिषिक्त आहे, मी स्वतंत्र आहे, मी देवाचा प्रिय आहे, मी देव आणि मानवजातीला अनुकूल आहे. मला जे पाहिजे आहे ते मी बोलतो. मी एक मौल्यवान बियाणे आहे. मी माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले आहे. मी माझ्या प्रभूच्या दरबारात खजुराच्या झाडाप्रमाणे फुलतो. मी त्याच्या हंगामात भरपूर फळं देतो. मी वनस्पतींपासून रसाने भरलेला आहे आणि म्हातारपणातही मी ताजे आणि समृद्ध असेन. माझे पान कुजत नाही आणि मी जे काही करतो ते येशूच्या नावाने समृद्ध होते. येशूच्या नावात माझ्यासाठी गोष्टी नेहमीच कार्य करत असतात. मी ख्रिस्त येशूमधील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वादाचा प्राप्तकर्ता आहे. मी एक आत्मा आहे. माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहतं. माझं शरीर माझ्या आत्म्याला आज्ञा देतं. माझा आत्मा ऐकतो, स्वीकारतो आणि माझ्या शरीराला सूचना देतो आणि माझे शरीर त्याचे पालन करते. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात नेहमी स्पष्ट आणि व्यक्त होते. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी जीवन बोलतो. मी माझ्या मनाशी बोलतो की ख्रिस्ताच्या मनाप्रमाणे परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाशी जुळून घेण्याची आज्ञा देतो. मी माझ्या कंडरा आणि मज्जातंतूशी जीवन बोलतो. मी माझ्या स्नायूंना आणि अस्थिबंधनांना ताकद बोलतो. मी माझ्या हृदयाशी जिवंतपणा बोलतो. सामान्य वायू जीवन आणि परफ्युजन प्रमाण राखण्यासाठी मी माझ्या फुफ्फुसांशी आणि उत्तींशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंडाशी परिपूर्णता बोलतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि उपास्थी संरेखित आणि मजबूत आहे. माझे संपूर्ण वरचे आणि खालचे अंग उत्कृष्टपणे कार्य करतात. माझे डोळे स्पष्टपणे आणि अचूकपणे पाहतात. माझे कान उत्तम प्रकारे कार्य करतात. माझी त्वचा नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखी गुळगुळीत निरोगी आहे आणि देवाचे सौंदर्य आहे. माझे केसांचे खूप घट्ट झाले आहेत. मी माझ्या केसांना जागेवर राहण्याची आज्ञा देतो आणि जिथे वाढ आवश्यक आहे तिथे मी माझ्या केसांच्या कुपांमध्ये वाढ बोलतो. माझे दात, हिरड्या, जबड्याची हाडे आणि मज्जातंतू आणि रक्त पुरवठा सर्व निरोगी, मजबूत आणि परिपूर्ण आहेत. माझे सर्व हॉर्मोन्स आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समीटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांची कार्ये सामान्यपणे पार पाडतात. माझी पंचसंस्था सर्व खाल्लेले अन्न पचवण्यास, शोषण घेण्यास आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचयाशी टाकाऊ पदार्थ नियमितपणे बाहेर टाकले जातात. मी सर्व प्रकारचे व्यसने, अल्कोहोल, निकोटीन, ड्रग्ज, खाणे, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विलंब, गप्पाटप्पा, आळशीपणा, अतिझोपणे, सक्तीची खरेदी आणि बंदीवासात आणि आज्ञाधारकतेमध्ये सर्व प्रकारचे अतिभोग घेतो. जसा येशू आहे तसाच मी आहे. देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी जीवन आणि उपचार आहे. म्हणून अन्न पदार्थ, धूळ, प्राणी इत्यादींचा ॲलर्जीचा माझ्यावर अधिकार नाही. देवाने मला सर्व पृथ्वीवर प्रभुत्व दिले आहे. माझी प्रजनन प्रणाली पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या गतिशीलता शुक्राणूंची निर्मिती आणि जमा करत आहे. माझी प्रजनन प्रणाली वेळेवर अंडी पेशी तयार करत आहे. जन्मापर्यंत गर्भाचे संरक्षण आणि पोषण करत आहे.
माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक ऊर्ती पूर्णतेने कार्य करते, ज्यासाठी देवाने ते कार्य करण्यासाठी तयार केले आहे. आणि मी माझ्या शरीरातील कोणत्याही खराबी आणि विकृतीला येशूच्या नावाने मनाई करतो. मी माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमधील विद्युत आणि रासायनिक वारंवारता सुसंवाद आणि समतोल राखण्यासाठी आणि खराब पेशी पचवण्याची आज्ञा देतो. माझी संपूर्ण मानवी शरीर रचना, चयापचय आणि शरीर विज्ञान ख्रिस्त येशूमध्ये परिपूर्ण आहे. गौरव, हालेलुया, आमीन. देवपिता माझ्यावर प्रेम करतो मला माहीत आहे, मला माहीत आहे. देवपुत्र माझ्यावर प्रेम करतो मला माहीत आहे, मला माहीत आहे. देवाचा आत्मा माझ्यावर प्रेम करतो मला माहीत आहे, मला माहीत आहे. शालोम.